काल ऋषभ संतराम विश्वकर्मा म्हणून एक मुलगा आहे 8 वर्षाचा, तो काल खेळता खेळता बाहेर गेला होता घराच्या, तो आजूबाजूला गेला होता, तर तो 4-4:30 तो घरातून बाहेर गेला, तो नंतर काही सापडला नाही हे शोधत होते. तर आज तिथल्या बाजूच्या मॅनहोलमध्ये तो सापडलेला आहे आणि तो त्याचे प्रायमरी ओपिनियन असं आहे की तो त्या ह्याच्यात खेळता खेळता तो मॅनहोलमध्ये पडला असेल आणि त्यामुळं तो तिथून बुडून मयत झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पण आहे मॅन्युअलमध्ये आणि ते उघडं होतं मॅन्युअल. सर ती घटना कुठे घडली आहे? हे अगरवाल नगरी व अगरवाल सर्कल वसंत नगरी त्या 4 नंबर रोडला झालेली आहे. ते बिल्डिंगच्या मागं आहे हे मॅन्युअल. सर बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन होती का? अंडर कन्स्ट्रक्शन आहे, एक अंडर कन्स्ट्रक्शन असं नाही बोलता येणार, ते बिल्डिंग झालेले आहेत आणि दुसरं त्याच्या बिल्डिंगच्या त्या मागं जे आहे ते मॅनहोल उघडं आहे. आपण कोणावरती गुन्हा दाखल करणार काय? अजून प्रायमरी आहे, अजून सुरुवात आहे त्याची, ते अजून तपास इन्क्वेस्ट वगैरे चालू आहे, त्यानंतर ह्या तपासांत काय तो योग्य तो निर्णय घेण्यात येईल.